आधी ठाणे, आता नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांनी दम तोडला आणि या रुग्णालयात मरण सोपे झाले. अनेक प्राण गेल्यानंतर आता कुठे आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे. आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहणी दौरा केला. या अचानकपणे दिलेल्या भेटीने एकूणच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्हा शासकीय रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी पाहणी केली असता सिव्हिलमध्येही काहीसे चित्र विदारकच होते. सिव्हिलमध्ये तसेच सिव्हिलच्या आवारात अस्वच्छता दिसून आली. रुग्णालयात रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक येतात, मात्र त्यांच्या बसण्याकरता कोणतीही सुविधा नसल्यामुळे नातेवाईकांना हॉस्पिटलच्या कोणत्या तरी कोपऱ्यात बसावे लागते. दुसरीकडे केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवत असताना या रुग्णालयाच्या वार्डात ठिकठिकाणी वॉश बेसिंग लिकेज, दवाखान्यांच्या भिंतींच्या फरशा देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. हॉस्पिटलच्या छतावर पाण्याची टाकी लिकेज, दवाखान्यातील जिन्यांमध्ये देखील ठिकठिकाणी प्लास्टिक व थर्मोकॉल अडगळीत पडलेले. दवाखान्याच्या परिसरात संपूर्ण गटारीचे थापे देखील उघडे असल्यामुळे व संपूर्ण छतावर पाणी साचलेले आहे, त्यामुळे इथेच डेंग्यू व मलेरियाचे साम्राज्य आहे की काय असा प्रश्न पडतोय. या पाहणी दौऱ्यात दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनावर ताशेरे ओढत नाराजगी व्यक्त केली आहे. संदर्भामध्ये मी स्वतःच बोललो, स्वच्छता स्वच्छता करण्याच्या संदर्भामध्ये सूचना हॉस्पिटलला देण्यात आलेली आहे. राज्यात मागील काही दिवसांमध्ये रुग्णालयातील अनावस्थेचे दर्शन अनेकदा घडले, त्यामुळे आता तरी आरोग्य विभाग प्रशासनाला जाग यायला हवी, नाहीतर इथून पुढेही आरोग्य विभागाचे असेच धिंडवडे निघत राहतील. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.